मागील तासाला वनस्पतींचे अवयव पाहिले, आता आपण वनस्पतींचे प्रकार व प्राण्यांचे वर्गीकरण पाहू। मुलांनो, आता आपण पाहणार आहोत विविध प्रकारच्या वनस्पती। यामध्ये काही लहान तर काही खूप मोठ्या अशा वनस्पतींचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यातील पहिला प्रकार आहे वृक्ष म्हणजे झाड। झाड उंच वाढणारे असते आणि जर या झाडाचा विचार केला तर खोड टणक असते, आकाराने मोठे असते, फांद्या फुले फळे येतात। आंबा वड चिंच यासारख्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती झाड म्हणून ओळखल्या जातात। ही वनस्पती बहुवर्षिक वनस्पती आहे आणि अनेक वर्ष जगते। पुढची वनस्पती आहे झुडूप। झुडूप ही वनस्पती जमिनीलगत वाढणारी आहे, उंची कमी असते, साधारणपणे 2 ते 3 मीटर उंच असते, आकार लहान असतो आणि या वनस्पतीची खोडं जी आहेत ती खोडं टणक असतात। जास्वंदी करवंद कनेरी यासारख्या ज्या वनस्पती आहेत यांचा समावेश झुडपांमध्ये होतो। रोपटे। रोपटे ही कमी उंची असलेली वनस्पती असते, 1 ते 1.5 मीटर पर्यंत यांची उंची वाढते, काही महिने किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष जगतात। खोडे लवचिक हिरवी असतात। मेथी भात ज्वारी बाजरी मका गवत या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती रोपट्यामध्ये समावेश होतो। पुढची वनस्पती म्हणजे वेल वर्गीय वनस्पती। वेली या आधाराला धरून वर चढतात। वेलींचा जर विचार केला तर या लवचिक असतात, मऊ हिरवे खोड असते, याला आधाराची गरज असते। काही ठिकाणी स्प्रिंग सारखे जाळे असतात, त्यामुळे ही वनस्पती एखाद्या झाडाचा आधार घेऊन घट्ट पकडून ठेवते। यामध्ये द्राक्षे कलिंगड भोपळा कारले इत्यादी वनस्पतींचा समावेश वेल वर्गामध्ये केला जातो। या ज्या दिसतात आपणास त्या सर्व वेली आहेत। वनस्पतीच्या जीवनक्रमानुसार वर्गीकरण आता आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण पाहणार आहोत वार्षिक वनस्पती। ज्या वनस्पती 1 वर्ष जगतात त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात। गवत भात ज्वारी बाजरी मका या वनस्पती वर्षभर जगतात म्हणून यांना वार्षिक वनस्पती म्हणतात। गाजर मुळा बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत, 2 वर्ष जगून आपलं जीवन संपवतात म्हणून यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात। बहुवार्षिक वनस्पती। ज्या वनस्पती अनेक वर्ष जगतात त्यांना बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात। यामध्ये आपल्याला विविध प्रकारची झाडे दिसतात, करंज्याचं झाड सावरीचं झाड आंब्याचं झाड पिंपळ वड या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती अनेक वर्ष जगतात म्हणून यांना बहुवार्षिक। फुले येणाऱ्या वनस्पती आणि फुले न येणाऱ्या वनस्पती म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती। यामध्ये जास्वंद गुलाब मोगरा चाफा या वनस्पतींना फुले येतात म्हणून यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात। दिसायला फुले आकर्षक असतात। अपुष्प वनस्पती नेचे बुरशी भूछत्र या अपुष्प वनस्पती आहेत, यांना फुले येत नाही। वाळवंटामध्ये निवडू बाबूळ यासारख्या काटेरी वनस्पती असतात। दलदलीत किंवा चिखलात आढळणाऱ्या वनस्पती कांदळवणे ही दलदलीत किंवा चिखलामध्ये आपल्याला आढळून येतात। समुद्र किनाऱ्याच्या दलदलीत किंवा नद्यांच्या दलदलीत कांदळवणे आपल्याला सापडतात। जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती बदाम गवत पिंपळ अनेक प्रकारच्या वेली आंबा वड जांभूळ
या वनस्पती जमिनीवर वाढतात। पाण्यात असणाऱ्या वनस्पती यामध्ये जलीय वनस्पती किंवा पाण वनस्पती, कमळ, शैवाल यासारख्या वनस्पती पाण्यात आढळून येतात। आता यामध्ये आपल्याला दिसेल की शैवाळ ही वनस्पती जी आहे ती हिरवी आहे, म्हणजेच काय, याच्यामध्ये हरितद्रव्य असतात। हरितद्रव्य असल्यामुळे शैवाळ आपलं स्वतःचं अन्न स्वतःच तयार करू शकते। दलदलीत वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे कांदळवणे, ही वनस्पती खाडी किनारी दलदलीत वाढते। पाने, फळे, फळे येतात। बियांचा प्रसार पाण्यामार्फत होऊन किनाऱ्यालगत लागून पुन्हा उत्पत्ती होते। आता आपण पाहणार आहोत प्राण्यातील विविधता आणि वर्गीकरण। यामध्ये एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव, अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना हे एक पेशीय सजीव आहेत। यांचं शरीर एका पेशीपासून बनलेले असते म्हणून यांना एक पेशीय सजीव म्हणतात। अमीबा एक पेशीय प्राणी आहे। अमीबाला तोंड, पाय, हात असे अवयव नसतात। अमीबाला निश्चित आकार नसतो। अमीबा शरीराच्या कोणत्याही बाजूतून अन्न ग्रहण करू शकतो। सर्व क्रिया पेशीमध्ये होतात। हालचाल करण्यासाठी छद्मपादाचा उपयोग करतो। छद्मपाद म्हणजे नकली पाय। बहुपेशीय प्राणी, ज्या प्राण्यांचे शरीर अनेक पेशींपासून बनलेले असते अशा प्राण्यांना बहुपेशीय प्राणी म्हणतात। उदाहरणार्थ मानव, हरिण, सिंह, गिधाड, सरडा, पोपट, कोल्हा हे बहुपेशीय प्राणी आहेत। प्रजननानुसार प्राण्यांचे आणखी दोन प्रकार पडतात, एक अंडज प्राणी आणि दुसरे जरायुज प्राणी। अंडज अंड्यात वाढणाऱ्या सजीवांना अंडज म्हणतात। सर्व प्रकारचे पक्षी, सरडा, साप, कासव हे अंडी घालतात व अंड्यातून पिल्लांचा जन्म होतोय म्हणून यांना अंडज प्राणी म्हणतात। दुसरा प्रकार आहे जरायुज। जरायु म्हणजे गर्भाशय। मातेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या सजीवांना जरायुज म्हणतात। हरिण, सिंह, मनुष्य प्राणी, कोल्हा, गाय यासारखे जे प्राणी आहेत हे पिलांना जन्म देतात म्हणून यांना जरायुज असे म्हणतात। पाठीचा कणा नसलेले प्राणी, पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात। फुलपाखरू, ढेकूण, उवा, गांडूळ, जंत हे पाठीचा कणा नसलेले प्राणी आहेत। पृष्ठवंशीय प्राणी, पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात। मानव, हरिण, सिंह, गिधाड, सरडा, पोपट, कोल्हा या सर्व प्राण्यांना पाठीचा कणा असतो म्हणून पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात। जलचर प्राणी, मासे पाण्यात राहतात। भूचर प्राणी जमिनीवर राहतात। गाय, म्हैस, बैल, सिंह, वाघ, कुत्रा हे भूचर प्राणी आहेत। उभयचर प्राणी बेडूक, साप, मगर, कासव हे प्राणी पाण्यात तसेच जमिनीवरही राहतात म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात। नभचर प्राणी आकाशात संचार करणारे, घार, गरुड, कबूतर। मुलांनो, वनस्पतीची सुबक आकृती काढून धड्याखालील
स्वाध्याय सोडवा.